नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या युट्यूब चॅनलवरती. तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिकली पुणे मेट्रोचं जे सेक्शन 2 आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नॉन टेकचा पोर्शन विचारला जातो एक्झाममध्ये, तर त्याच्यामध्ये एक जीकेजीएस आणि करंट अफेअर्स रिलेटेड सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील. तर त्यातूनच एक टॉपिक आहे रिसेंट अपॉइंटमेंट्स, तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचा आपण पार्ट 1 बघणार आहोत. जे काही रिसेंट अपॉइंटमेंट झालेले आहेत लास्ट इयर 2020 मध्ये, ओके 2020 मध्ये जे काही अपॉइंटमेंट झालेले आहेत इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स, तर ते आपण बघणार आहोत वन बाय वन. आणि एनिवे हे तुम्हाला नाकी पुणे मेट्रोसाठीच, तर आयबी एनएफएल एएआय एअर ट्रॅफिक कंट्रोलरची जी एक्झाम असते त्यासाठी सुद्धा हे करंट अफेअर्स रिलेटेड अपॉइंटमेंट्स रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असतील, जे काही माहिती असेल, तर ती तुम्हाला युजफुल ठरणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर स्टार्ट करूया, वन बाय वन बघूया इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स आहेत ह्या. तर फर्स्ट काय आहे, उत्पल कुमार सिंग अपॉइंटेड ॲज सेक्रेटरी जनरल ऑफ लोकसभा. तर खूप इम्पॉर्टंट आहे उत्पल कुमार सिंग. बघू शकता तुम्ही लोकसभा स्पीकर कोण आहेत आत्ता सध्या, ओम बिर्ला. तर त्यांनी अपॉइंट केले कोणाला, आय एस सिनियर आय एस ऑफिसर उत्पल कुमार सिंग ॲज अ सेक्रेटरी जनरल ऑफ लोकसभा. तर तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सध्या सेक्रेटरी जनरल ऑफ लोकसभा कोण आहे, तर उत्पल कुमार सिंग एक सिनियर आय एस ऑफिसर आहेत. आणि कुणी अपॉइंट केलेलं आहे, तर लोकसभाचे जे स्पीकर आहेत ओम बिर्ला, ओके. तर ॲज अ सेक्रेटरी जनरल ऑफ लोकसभा आणि लोकसभा सेक्रेटरीएट, हिज अपॉइंटमेंट विल कम इन टू इफेक्ट फ्रॉम 1 डिसेंबर 2020. तर 1 डिसेंबर पासनं त्यांची अपॉइंटमेंट ही इफेक्टिव्ह राहणार आहे. ही जुनी आपण 2020 जेवढे काही मेन अपॉइंटमेंट्स आहेत तर त्या गोष्टी आपण कव्हर करत आहोत. तर ऑब्व्हियसली ह्या जुन्याच आहेत आणि आत्ता हे त्यांनी त्यांचं इफेक्टिव्ह जे पिरियड आहे ते स्टार्ट सुद्धा झालेलं असेल. आणि ही विल सक्सीड, कोणाला सक्सीड करतील ते, स्नेहलता श्रीवास्तवा. हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता, कुणाला सक्सीड करणार आहेत ते, स्नेहलता श्रीवास्तव. खूप इम्पॉर्टंट आहे अपॉइंटमेंट. नेक्स्ट बघूया, आय एस ऑफिसर वर्षा जोशी नेम्ड चेअरपर्सन ऑफ NDDB. तर NDDB काय आहे आणि आय एस ऑफिसर वर्षा जोशी तर हे चेअरपर्सन झालेले आहेत ऑफ NDDB. तर बघू शकता तुम्ही, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज अपॉइंटेड आय एस ऑफिसर वर्षा जोशी as the new chairperson of National Dairy Development Board, NDDB. ठीक आहे, फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड च्या नवीन ज्या चेअरपर्सन झालेल्या आहेत त्या कोण आहेत, आय एस ऑफिसर वर्षा जोशी, ओके. नेक्स्ट, बाटा नेम्स संदीप कटारिया ॲज ग्लोबल CEO. जी बाटा कंपनी आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल, फुटवेअरची कंपनी आहे जी बाटा, हॅज अपॉइंटेड संदीप कटारिया ॲज अ न्यू ग्लोबल चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. म्हणजेच काय, न्यू CEO. CEO कोण आहेत आता, ग्लोबल CEO कोण आहेत, संदीप कटारिया. लक्षात ठेवा, नाव इम्पॉर्टंट आहे. संदीप कटारिया नवीन CEO झालेले आहेत बाटा ऑर्गनायझेशनचे. ही इज द फर्स्ट इंडियन टू बी अपॉइंटेड टू ग्लोबल रोल ऑफ बाटा. यावरून सुद्धा ही एक इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट असू शकते की पहिले इंडियन, ठीक आहे, ही इज द फर्स्ट इंडियन टू बी अपॉइंटेड टू द ग्लोबल रोल ऑफ बाटा. आणि त्याचं बाटाचं जे हेडक्वार्टर कुठे आहे, स्वित्झर्लंडमध्ये, ठीक आहे. ही टेक्स ओव्हर फ्रॉम ॲलेक्स नासाट हू हॅज स्टेप डाऊन आफ्टर ऑलमोस्ट 5 इयर्स इन द रोल. तर फर्स्ट आहेत इंडियन संदीप कटारिया, जे की बाटा ऑर्गनायझेशनचे CEO झालेले आहेत. आणि बाटाचं जे हेडक्वार्टर विचारलं तर ते कुठं आहे, स्वित्झर्लंडमध्ये, ओके. नेक्स्ट बघूया, खूप इम्पॉर्टंट आहे ही पण सुद्धा, लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी बिकम्स न्यू डायरेक्टर जनरल ऑफ BRO. तर राजीव चौधरी जे आहेत ते नवीन डायरेक्टर जनरल बनलेले आहेत कशाचे, BRO. BRO म्हणजे काय, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन. बघू शकता लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी हॅज बीन अपॉइंटेड ॲज 27th डायरेक्टर जनरल ऑफ BRO. हे पण लक्षात ठेवू शकता, कितवे आहेत ते आहेत 27th डिरेक्टर जनरल, म्हणजेच 27th DG ऑफ काय, BRO, बॉर्डर्स रोड ऑर्गनायझेशन. बघू शकता, हिज अपॉइंटमेंट इज इफेक्टिव्ह फ्रॉम सेम 1 डिसेंबर 2020. लेफ्टनंट जनरल चौधरी सक्सेस लेफ्टनंट हरपाल सिंग. आधी कोण होते, नाव हे लक्षात ठेवा, लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग होते.
who has been appointed as the new engineer in chief of Indian Army. तर त्यांचं पण अपॉइंटमेंट झालेलं आहे. ते कुठे गेलेले आहेत तर इंडियन आर्मी मध्ये कुठल्या पोस्ट वरती न्यू इंजिनियर इन चीफ. ठीक आहे. द बी आर ओ इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ ऑल द बॉर्डर रोड्स इन्क्लुडिंग दोज अलॉंग द फ्रंटियर्स विथ चायना अँड पाकिस्तान. तुम्हाला माहित असेल की बी आर ओचं काय काम असतं. जे काही कन्स्ट्रक्शन असतं मेंटेनन्स ऑफ रोड्स इन्क्लुडिंग म्हणजे जे काही बॉर्डर रिलेटेड रोड्स असतात तर त्यांचं मेंटेनन्स करणं कन्स्ट्रक्शन करणं तर ते सर्व काम रिस्पॉन्सिबिलिटी असते बी आर ओची. आणि बी आर ओचे डायरेक्टर जनरल आता सध्या कोण आहेत लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी. आधी कोण होते लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग आता ते आहेत न्यू इंजिनियर इन चीफ ऑफ इंडियन आर्मी. ओके. नेक्स्ट पुढचं अपॉइंटमेंट आहे कुलदीप हंडू अपॉइंटेड ॲज फिट इंडिया मुवमेंट अँबॅसिडर. लक्षात ठेवा फिट इंडिया मुवमेंटचे अँबॅसिडर कोण बनलेले आहेत कुलदीप हंडू. श्रीनगर बॉर्न वुशु कोच अँड द फर्स्ट द्रोणाचार्य अवॉर्डी फ्रॉम द युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर. कोण आहेत कुलदीप हंडू इज अपॉइंटेड ॲज द अँबॅसिडर ऑफ फिट इंडिया मुवमेंट. ओके. ही वोन 11 गोल्ड मेडल्स इन नॅशनल अँड 6 इंटरनॅशनल स्टेज. इज द वुशु कोच ऑफ टीम इंडिया. Under his guidance, athletes have won 2 gold medals at the World Championship and one at the World Cup. He also served as the Inspector of Police in Jammu and Kashmir. तर लक्षात ठेवा फिट इंडिया एक मुवमेंट आहे त्याचे आता सध्याचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत कुलदीप हंडू. ओके. कुलदीप हंडू वुशु कोच आहेत जे श्रीनगरचे आहेत आणि त्यांनी ऑलरेडी 11 गोल्ड मेडल्स जिंकलेले आहेत आणि त्यांच्या अंडरमध्ये जे जेव्हा ते कोच होते तेव्हा म्हणजे त्यांच्या अंडर त्यांच्या गायडन्समध्ये सुद्धा ॲथलेट्सनी 2 गोल्ड मेडल्स ॲट वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि 1 ॲट वर्ल्ड कप तर हे सुद्धा जिंकलेले आहेत. तर लक्षात ठेवा नाव कुलदीप हंडू अपॉइंटेड ॲज फिट इंडिया मुवमेंट अँबॅसिडर. नेक्स्ट बघूया अनिल सोनी. अनिल सोनी अपॉइंटेड फर्स्ट सीईओ ऑफ द WHO फाउंडेशन. ओके. कोण आहेत अनिल सोनी जे की अपॉइंट झालेले आहेत फर्स्ट सीईओ ऑफ द WHA फाउंडेशन. लक्षात ठेवा US बेस्ड इंडियन ओरिजिन हेल्थ एक्सपर्ट अनिल सोनी हॅज बीन अपॉइंटेड ॲज द फर्स्ट सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द न्यूली क्रिएटेड WHO. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. रिसेंटली जे नवीन क्रिएटेड द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन फाउंडेशन आहे तर त्यांचे जे सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बनलेले ते कोण आहेत अनिल सोनी. ओके. आणि बिफोर दिस ही हॅज वर्किंग विथ व्हिएट्रीज अ ग्लोबल हेल्थकेअर कंपनी इन द US वेअर ही सर्व्ड ॲज अ हेड ऑफ ग्लोबल इन्फेक्शियस डिसीज. ही विल अज्युम हिज रोल ॲज अ सीईओ विथ इफेक्ट फ्रॉम 1 January 2021. तर एक डायरेक्टली एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो की फर्स्ट सीईओ ऑफ WHO फाउंडेशन कोण आहे तर अनिल सोनी. नाव लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघूया नेक्स्ट अपॉइंटमेंट काय आहे अनिका सोरेनस्टम इलेक्टेड प्रेसिडेंट ऑफ इंटरनॅशनल गोल्फ फेडरेशन. कोण अनिका सोरेनस्टम. तर बघू शकता IGF दॅट इज इंटरनॅशनल गोल्फ फेडरेशन इलेक्टेड अनिका सोरेनस्टम ॲज इट्स न्यू प्रेसिडेंट आणि ते इफेक्टिव्ह फ्रॉम January 1, 2021. ओके. नाव लक्षात ठेवा बाकीचं इम्पॉर्टंट नाही आहे फक्त नाव अनिका सोरेनस्टम जे की इलेक्ट झालेले आहे ॲज अ प्रेसिडेंट ऑफ IGF दॅट इज इंटरनॅशनल गोल्फ फेडरेशन. ओके. नेक्स्ट अपॉइंटमेंट आहे RBI रिअपॉइंट्स उदय कोटक ॲज अ MD ऑफ कोटक महिंद्रा आणि कोटक महिंद्रा बँक. तर जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्यांनी परत एकदा रिअपॉइंट केलेलं आहे हॅज अप्रूव्ड द रिअपॉइंटमेंट ऑफ उदय कोटक ॲज अ MD मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ कोटक महिंद्रा बँक फॉर अ फर्दर पिरियड ऑफ 3 years विथ इफेक्ट फ्रॉम 1 January 2021. तर परत एकदा ते इलेक्ट झालेले आहे परत एकदा त्यांना रिअपॉइंट केलेलं आहे कुणाला उदय कोटकला उदय कोटक यांना ॲज अ MD ऑफ कोटक महिंद्रा बँक. ओके. आणि किती वर्षांसाठी आता आता ते फ्रॉम 1 January 2021 पासून ते नेक्स्ट 3 years पर्यंत. ओके. पुढच्या 3 वर्षांसाठी ते MD राहतील. ओके. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट प्रसार भारती CEO शशी शेखर वेंपती इलेक्टेड ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ ABU. ओके. ABU काय आहे ते बघूया. तर बघू शकता द CEO ऑफ प्रसार भारती शशी शेखर वेंपती
has been elected as the vice president of ABU. ABU म्हणजे काय? Asia Pacific Broadcasting Union. ठीक आहे. For a period of 3 years, 3 वर्षांसाठी ते इलेक्ट झालेले आहेत as a CEO of प्रसार प्रेसिडेंट वाइस प्रेसिडेंट ऑफ एबीयू. जे ऑलरेडी एक सीईओ आहेत कशाचे, प्रसार भारतीचे. कोण आहेत? शशी शेखर वेंपती. नाव लक्षात ठेवा. 3 वर्षांसाठी हे प्रेसिडेंट बनलेले आहेत, वाइस प्रेसिडेंट. प्रसार भारती इज इंडियाज लार्जेस्ट पब्लिक ब्रॉडकास्टिंग एजन्सी, तुम्हाला माहिती असेल. ओके, आणि बस एवढंच लक्षात ठेवायचं. जास्त काही डिटेल मध्ये आपल्याला जायचं नाहीये. अपॉइंटमेंट्स बघत आहोत आपण. तर लक्षात ठेवा, प्रसार भारतीचे जे सीईओ आहेत शशी शेखर वेंपती, जे इलेक्ट झालेले आहेत ऍज अ वाइस प्रेसिडेंट ऑफ एबीयू, एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन. एबीयू म्हणजे एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन. नेक्स्ट बघूया, सत्येंद्र गर्ग अज्युम्स अंदमान अँड निकोबार डीजीपी चार्ज. इम्पॉर्टंट आहे, अंदमान आणि निकोबारचे जे डीजीपी आहेत ते कोण बनलेले आहेत? सत्येंद्र गर्ग. बघू शकता, सिनियर आयपीएस ऑफिसर सत्येंद्र गर्ग हॅज अज्युम्ड अंदमान अँड निकोबार डीजीपी चार्ज. 1987 बॅचचे आयपीएस आहेत ते. वॉज पोस्टेड ॲज अ जॉईंट सेक्रेटरी इन द युनियन होम मिनिस्ट्री अँड ही वॉज हँडलिंग द नॉर्थ ईस्ट डिव्हिजन इन द होम मिनिस्ट्री ॲज अ जॉईंट सेक्रेटरी बिफोर बिंग रिपॅट्रिएटेड टू हिज कॅडर. लक्षात ठेवा फक्त की आत्ता सध्या अंदमान आणि निकोबारचे जे न्यू डीजीपी झालेले आहेत ते कोण आहेत? सत्येंद्र गर्ग. ओके, तर फ्रेंड्स हे काही अपॉइंटमेंट आहेत. आपण पार्ट वन कव्हर केलेला आहे. नेक्स्ट पार्टमध्ये अजून काही 2020 जे काही इम्पॉर्टंट आणि जे रिसेंट जे काही अपॉइंटमेंट झालेले आहेत ते आपण कव्हर करणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये. त्यासोबत पुढच्या येणाऱ्या अपकमिंग पार्टमध्ये आपण स्पोर्ट रिलेटेड सुद्धा काही गोष्टी कव्हर करूया, सायन्स अँड टेक रिलेटेड सुद्धा, आणि डिफेन्स, मोस्टली डिफेन्सवरचे पण क्वेश्चन विचारले जातात, इस्रो रिलेटेड, डीआरडीओ रिलेटेड, डार्क रिलेटेड, तर ते सुद्धा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू इन अपकमिंग पार्ट. तर जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.